नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर ती परत आली या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागात काय घडलं हे आज आपण बघणार आहोत. तर मागच्या भागात आपण बघितलं होतं की आब्याच्या पाटीत कुणीतरी सुराखो पसलेला असतो आणि तो येऊन पाटीच्या टेबलवर पडतो आणि सगळेजण त्याच्याकडे बघून खूपच घाबरतात. तर हन्म्याला वाटत असतं की अभय नेहमी सारखा प्रँक करतोय आणि तो गंमतीत जाऊन त्याच्या अंगावर सुरा काढतो आणि सगळ्यांना कळतं की हा खरंच असा अभय मेलेला आहे. टिक्या खूपच घाबरतो आणि टिक्या तिथून जाऊन त्याच्या रिसॉर्टचे बेड खाली लपतो आणि तिथे हनुमान चालीसा म्हणू लागतो. तेवढ्यात त्याला त्याच्या दरवाज्यावर कुणाची तर सावली दिसती आणि ती सावली कोयता घेऊन उभी असती म्हणून टिक्या खूपच घाबरतो. पण ती सावली असती बाबूरावची. बाबूराव त्या खोलीत येतो आणि बेडच्या आसपास फिरू लागतो. तर टिक्याला समजतच नसतं नक्की कोण येते आणि काही वेळानंतर हनुमान चालीसा म्हणता म्हणता टिक्या अचानक शांत होतो आणि माग बघतो तर बाबूराव बेडवर झोपून त्याच्याकडे खाली उलट बघत असतात. ठीक आहे, ओरडू लागतो आणि म्हणतो प्लीज मला काही नका करू, काही नका करू, मी काहीच नाही केले, माझा काहीच हात नाही त्याच्यात. बाबूराव म्हणतो तू आत काय करतोय, बाहेर येस. त्यावर टिके म्हणतो नाही, तुम्ही मला त्या कोयत्याने मारता, मी बाहेर नाही येणार, मी काहीच नाही केलेलं. त्यावर बाबूराव म्हणतो हा घे तुझ्याकडे कोयता, मी काही नाही करणार, आता तू बाहेर ये. त्यावर टिके बाहेर येतो, खूपच घाबरलेला असतो. बाबूराव त्याला विचारतात काय झालंय नक्की तुला, तू का एवढा घाबरलायस. पण टिक्याला काही बोलताच येत नसतं. मग बाबूराव त्याला पाण्याचा ग्लास देतात आणि त्याला पाणी पिऊ घालतात. पण टिक्या तरीही बोलत नसतो. तर बाबूराव त्याला जिथे पार्टी होत असते तिथे घेऊन जातात. पण बाबूरावला कळत नाही की तिथे डेड बॉडी पडलेली असती म्हणून. बाबूराव म्हणतो अरे याला काही सांगा, मला वाटलं की माझ्या सशाचं काहीच आहे का काय, पण हेच पण आहे. तर बाबूराव सगळ्यांकडे जातो आणि तिथं म्हणू लागतो हा ह्या कोयत्याला घाबरला, हा कोयता तर तुम्हाला कोंबडा लागत होता म्हणून मी हा कोयता आणला होता कोंबडा कापायला, आणि तुम्ही काय असे घाबरलात. आणि हसून माग बघतो तेवढ्यात त्याला तिथे आभाईची बॉडी दिसती आणि तो खूप घाबरतो, शांत एका कोपऱ्यात बसून घेतो. काही वेळानंतर बाबूराव उठतो आणि विकीला म्हणतो आता कळालं मला हा खुनखुनी केलाय, विकी तूच केलायस, कारण की सकाळीच तुमच्या दोघांचे भांडणं झाले होते आणि तू बरोबर त्याचा काटा काढलास. त्यावर विकी म्हणतो बाबूराव तुम्ही काही काय बोलताय, ते तो कोपऱ्यात जाऊन शांत बसा, काही बोलू नका. त्यावर बाबूराव शांत बसतो. तर दुसरीकडे रोहिणी आणि सायली एका खोलीत बसलेल्या असतात. सायली तिला औषध देत असती, म्हणत असती की मला आभाईची माफी मागायची, आमच्या दोघात खूपच मिसअंडरस्टँडिंग झाली, मला त्याला सॉरी म्हणायचंय. रोहिणी म्हणते हो जा म्हणून ये मग. त्यावर सायली म्हणती नाही पण तुला एकटं सोडून मी नाही जाऊ शकत. त्यावर रोहिणी म्हणती चल मग आपण दोघेही जाऊ. जसं ते खोलीच्या बाहेर निघतात तसं सायलीला सगळं अंधक अंधक दिसू लागतं, तिला काहीच दिसत नसतं, सगळं धुकं धुकं दिसत असतं. सायली पायरी उतरता उतरता ते झाडावर जाऊन आपटते. तर रोहिणी म्हणते अगं सावकर असते, म्हणते नाही मी बरी आहे. त्या दोघी जाऊन रिसॉर्ट जिथे पार्टी चालू असते तिथे जात. सायलीला तिथे सगळं अंधुक दिसत असतं पण सायलीला कुणालाही कळून द्यायचं नसतं की मला अंधुक दिसते. सायली तिथे जाऊन म्हणते अरे काय झालं एवढे शांत काय झालं, ऐन व्यस्त किती धिंगाणा घालतात, आज काय झालं. सगळे शॉकनी सायलीकडे बघतच बसले असतात. त्यांना असं वाटतं सायलीला समोर डेड बॉडी पडलेली आहे, सायली असं का बोलत आहे. तर सायलीला अंधुक दिसत असतं की अभय त्या टेबलवर पडलेला आहे, मग तिला असं वाटत असेल तो झोपलेला आहे तिथे. तर सायली त्याला विचारू लागते अरे अभय असा काय झोपलाय, उठ उठ इथून उठ, त्याला हलवू लागते. तेवढंच सगळेजण सायलीला आवडतात आणि म्हणतात अगं अभयचा खून झालाय, अभय झोपलेला नाही. सायली खूप शॉक मध्ये जाते आणि रडायला लागते. तर सायलीला काहीच कळत नसतं काय झालंय असं. तर रोहिणी शॉक मध्येच निघून जाते. रोहिणी रडत नसते, काहीच एक्सप्रेशन नसतात रोहिणीचे आणि रोहिणी जाऊन झोपाळ्यावर बसते. काही वेळाने बाबूराव म्हणू लागतो की आता मी पोलिसांना बोलवतोय, खूप झालं तुमचं आणि तुमच्यातूनच खुनी असणार. त्यावर सगळेजण त्याला अडवतात आणि हन्म्या म्हणतो जाऊन द्या त्याला, जाऊन द्या, बोलू ना तुला कुणाला बोलू ना नाहीच इथे. बाबूराव जायला लागतो पोलिसांना फोन करायला आणि विकी त्याला अडवतो, म्हणतो हन्म्या हे काय बोलतोय, तू सुरा काढलाय, तुझी फिंगरप्रिंट आहे त्या सुऱ्यावर आणि पोलीस तुलाच पकडतील. त्यावर हन्म्या खूप घाबरतो आणि बाबूरावला तिथे अडवून ठेवतो. काही वेळानं बाबूराव म्हणतो की नाही मला सोडा सोडा, मी चाललोच पोलिसांना बोलवायला. तसे सगळे बाबूरावला पकडून एका खोलीत बंद करून ठेवतात. तर काही वेळानंतर रोहिणी अभयकडेच बघत असती आणि अभय त्याचे पापण्या मिचकवतो. तेव्हा रोहिणी त्याच्याकडे बघती, सगळ्यांना ओरडू लागते अरे अभय जिवंत आहे, अभय जिवंत आहे. तसा हन्म्या येऊ लागतो, म्हणते अरे उठ उठ तू प्रँक करतोय आम्हाला माहिती, उठ. त्याचे सगळे दोघांना आवडतात, म्हणतात तुम्हाला भास झालाय असं काही नाही, आपला अभय आपल्याला सोडून गेलाय. तशी रोहिणी खूप रडू लागते, रोहिणीला काही समजत नाही काय झालं आणि रोहिणीला खूप दुःख होतं. मँडी म्हणू लागतो की हा खुनसा त्या तूच केलाय खरं सांग, कारण की पोलीस ही तुझ्या मागावर लागतात. हे ऐकून सगळ्यांना शॉक बसतो की सत्याच्या मागे नेमकी पोलीस का लागलेत. सगळेजण त्याला विचारू लागतात सांग तुझ्या मागे पोलीस का लागलेत, पण सत्या काही सांगत नाही आणि सगळेजण सत्यावरच आळ घेऊ लागतात की तूच केलाय ह्याचा मर्डर.
काही वेळाने रूम मधून बाबूरावचा आवाज येतो. बाबूराव म्हणतो मला पटकन खोलीच्या बाहेर काढा नाही तर तुमचे अंजाम खूपच वाईट होती. तेवढ्यात सगळ्यांना गेटवरून गाडीचा आवाज येऊ लागतो. सगळे म्हणतात कोण आलंय. तेवढ्या सत्या जाऊन बघून येतो तर पोलिसाची गाडी असते आणि सत्या सगळ्यांना येऊन म्हणतो की पोलीस आलेत आणि सगळेजण खूप शॉक मध्ये जातात. तर तुम्हाला काय वाटतं नक्की पुढच्या एपिसोड मध्ये काय होईल? नक्की हा कुणकुणी केला असेल, नक्की भूतानी केला असेल, काही कोणाची तरी साजिश असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.